20 ऑगस्टच्या रात्री अंदाजे 11 वाजताच्या दरम्यान कारंजा ते मंगळूरपीर हायवेला लागूनच असलेल्या कारंजालगतच्या शेलूवाडा पुलावर झालेल्या अपघातात कारंजा येथील ॲपे चालकासह दोन जण धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातातील एक जण रात्रीच कसाबसा पोहत बाहेर आला, पण एक जण पाण्यात बुडून मरण पावलाय. या बुडालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना पाचारण करून शोध मोहीम सुरू केली आहे. या बचाव कार्यादरम्यान ऑटो चालक अलिमोद्दीन काझी राहणार कारंजा लाड वय अंदाजे 38 वर्ष या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. या शोध मोहिमेसाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले. MCN न्यूज मराठी करिता विकास ठाकरे वाशिम.